नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय एक नवीन पद्धतीचा पनीर बटर मसाला. पनीर बटर मसाला प्रत्येकजण बनवतच असतं, पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. कधी ढाबा स्टाईल, कधी रेस्टॉरंट स्टाईल, तर अजून कधी होम स्टाईल. तर आज मी ज्या पद्धतीने बनवते ती पद्धत शेअर केलेली आहे, तर नक्कीच एकदा ट्राय करा. तुम्हालाही नवीन टेस्ट मिळेल आणि करायला खूप सोपी आहे. तर पनीर बटर मसाला बनवत असताना काय काळजी घ्यावी, जेणेकरून अगदी भाजीला कलर छान येतो आणि भाजी परफेक्ट टेक्स्चरची होते, यासाठी काही खास टिप्स देणार आहे. तर ही भाजी चपातीबरोबर, भाताबरोबर, नानबरोबरसुद्धा खाऊ शकता, किंवा घरीच तुम्ही तंदूर रोटीसुद्धा बनवू शकता. आणि जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर चला मग पनीर बटर मसाला कसा बनवायचा ते पाहूया. सगळ्यात अगोदर आपल्याला मलाई पनीर हवं असतं, किंवा होममेड पनीरसुद्धा वापरू शकता. 200 ग्रॅम आपण इथे पनीर घेतलेलं आहे, फ्रेश पनीर आहे. आणि त्यानंतर हव्या त्या साईजमध्ये पनीर कट करून घ्यायचं. कट करत असताना अगदी पीसेस तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लहान मोठे ठेवू शकता. मी अगदी छोट्या साईजचे पीसेस केलेले आहेत. 200 ग्रॅम पनीर कट करून झालं की आपल्याला भाजीला सुरुवात करायचं आहे करायला. त्या अगोदर आपण एक कढई घेतली आहे आणि जाड बुडाची कढईमध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे, जेणेकरून भाजी खाली बुडाला लागणार नाही. साधारणतः 2 मोठे चमचे तेल गरम करायचं आहे, आणि अर्थातच बटर मसाला आहे पनीर बटर मसाला, म्हणून आपल्याला बटर वापरणं गरजेचं आहे. तर 1 छोटा क्यूब किंवा 1 मोठा चमचा आपल्याला बटर वापरायचं आहे. हवं तर बटरही वापरू शकता, पण बटर लवकर करपतं म्हणून ते तेलासोबत वापरतात. यामध्ये खडे मसाले वापरलेत, तमालपत्र, 2 लवंग, 3 ते 4 काळी मिरी, 1 स्टार एनिस आणि 1 थोडीशी दालचिनी. अशा प्रकारे तुम्हाला खडे मसाले वापरायचे. यामध्ये 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला. बऱ्याचदा आपण जेव्हा पनीरची भाजी बनवतो त्यावेळी ग्रेव्हीसाठी कांदा आपण मिक्सरला फिरवून त्याची प्युरी वापरतो, तसं न करता एकदा अगदी या पद्धतीने करून पहा, तुम्हाला नक्कीच भाजी आवडेल. कांदा थोडासा तळला गेला की मग आपण यामध्ये सुके मसाले ॲड करूया. बेसिक मसाले जे की तुमच्या घरी मसाले डब्यात असतातच. 1 मोठा चमचा रेड काश्मीरी चिली पावडर किंवा बॅडगी मिरची पावडर, 1/2 छोटा चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा धने पावडर आपण इथे वापरलेला आहे. याचबरोबर 1 छोटा चमचा जिरं पावडरसुद्धा वापरली आहे. चवीनुसार लागेल तसं यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण साधारणतः 2 टोमॅटोची प्युरी करून वापरली आहे, जेणेकरून भाजीला दाटसरपणा येतो आणि छान थोडासा आंबटपणा येतो, म्हणून आपल्याला साधारणतः 2 टोमॅटोची प्युरी वापरायचं आहे. याचबरोबर इथे साधारणतः 2 चमचे आपण दही वापरतो आहे. पनीर बटर मसालामध्ये बरेच जण दही वापरत नाही तर मलाईचा वापर करतात, तर इथे तुम्ही 2 चमचे दही वापरून बघा. अगदी रेस्टॉरंट स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल या भाजीला टेक्स्चर किंवा चव येते. आता आपण चवीनुसार लागेल तसं थोडंसं मीठ वापरणार आहोत. ग्रेव्हीमध्ये जेव्हा तुम्हाला पूर्णपणे ग्रेव्ही शिजत येते त्यावेळेला मीठ ॲड करायचं आहे, म्हणजे मीठ जास्त होत नाही. यामध्ये साधारणतः 7 ते 8 काजू दुधामध्ये मिक्सरमध्ये फिरून त्याची प्युरी केली होती, किंवा त्याचे या पद्धतीने पेस्ट आपण यामध्ये वापरणार आहोत. आणि त्यातच थोडंसं पाणी टाकून मी परत एकदा थोडंसं पाणी ॲडजस्ट केलेलं आहे भाजीमध्ये. त्यानंतर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत ग्रेव्ही शिजती आहे तोपर्यंत आपण पनीर भाजून घेणार आहोत. एका छोट्या पॅनमध्ये आपण 1/2 चमचा बटर आणि 1/2 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की 1/2 छोटा चमचा हळद पावडर, 1/2 छोटा चमचा लाल तिखट आणि थोडंसं धने पावडर, चवीनुसार मीठ. आता मसाला थोडासा भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये 200 ग्रॅम पनीर ॲड करायचं आहे आणि पनीर छान भाजून घ्यायचं आहे. यामुळं पनीर खात असताना ते बेचव लागत नाही, अगदी टेस्टी लागतं. साधारणतः 2 ते 3 मिनटं आपल्याला पनीर भाजून घ्यायचं आहे मीडियम टू हाय फ्लेमवर. अगदी बारीक गॅसवरती जर तुम्ही पनीर भाजत राहिलात तर पनीर थोड्या वेळानंतर चिवट होतं किंवा वातड होण्याची शक्यता असते, त्यामुळं मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे पनीर भाजून घ्यायचं आहे. पनीर पूर्णपणे भाजलं गेलं की यामध्ये आपल्याला 1 हिरवी मिरचीचे तुकडे आणि थोडंसं आलं किसून वापरायचं आहे आणि छानपैकी परत एकदा परतून घ्यायचं आहे. असं केल्यामुळं पनीरची टेस्ट खूप छान येते आणि पनीर भाजीमध्ये खाण्यास जास्त चविष्ट लागतं.
इथे आपली ग्रेव्ही पूर्णपणे शिजली आहे आणि याला तेलही सुटलेलं आहे. यानंतर यामध्ये आपण भाजलेलं पनीर ॲड करूया आणि ग्रेव्ही परत एकदा हलवून घेऊया. आता भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पातळ किंवा दाटसर ठेवू शकता. भाजी पूर्णपणे तयार होत आली की मग यामध्ये एक चमचा कसुरी मेथी आणि एक चमचा गरम मसाला वापरायचा आहे आपल्याला. त्यानंतर थोडंसं बटर वापरायचं आहे. भाजी करतेवेळी किंवा भाजी पूर्णपणे होत आली की या स्टेप्स करा म्हणजे भाजीला चव खूप छान येते. सगळ्यात शेवटी आपण 2 चमचे दुधावरची साय वापरली आहे. हवं तर तुम्ही अमूलची रेडीमेड क्रीमसुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे आपली पनीर बटर मसाला तयार आहे. यामध्ये थोडंसं किंचित मी पाणी टाकून भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे. जर तुम्हाला अजून थोडीशी पातळ हवी असेल तर त्या पद्धतीने पाणी टाका. सगळ्यात शेवटी या भाजीमध्ये थोडीशी साखर आपल्याला वापरायचं आहे जेणेकरून भाजीला गुळमटपणा येतो आणि पनीर बटर मसाला थोडासा हा गुळमटच असतो. यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा आणि गरमागरम पनीर बटर मसाला होममेड स्टाईल किंवा होम स्टाईल तयार आहे. एकदा या पद्धतीची भाजी करून पहा. घरातील प्रत्येक व्यक्ती लहानांपासून मोठ्यांना नक्कीच आवडेल ही भाजी. आता आपण सर्व करूया. गरमागरम भाजी आहे आणि अगदी चपातीबरोबर अप्रतिम लागते. एकदा ट्राय करायला काही हरकत नाही. तुम्हाला जर पनीर खायला आवडत असेल आणि पनीरच्या भाज्या तुम्ही दररोज ट्राय करत असाल तर नक्कीच एकदा या पद्धतीची भाजी ट्राय करून पहा. अगदी रेस्टॉरंट स्टाईल हॉटेल स्टाईल ही भाजी होते. करायला खूप सोपी आणि अगदी पहिल्या दमातसुद्धा तुम्हाला जमू शकेल इतकी इझी आहे. सगळ्यात शेवटी गार्निशिंगसाठी आपण थोडीशी क्रीम किंवा थोडीशी कोथिंबीर ॲड करावी म्हणजे भाजी अतिशय छान दिसते. तयार आहे पनीर बटर मसाला. करून पहा. रेसिपी आवडलीच तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.